अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्याने त्याचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. ही घटना माझ्या लहानपणीची आहे, साधारण 17 ते 18 वर्षांपूर्वीची. माझे जुळे भाऊ आहेत विशाल आणि विकास. तेव्हा ते अगदी लहान म्हणजे जवळपास 6 वर्षांचे होते. त्या दिवशी ते दोघेही नेहमीप्रमाणे बाहेर खेळत होते. कधी संध्याकाळ झाली त्यांनाही कळले नाही. त्यातला एक भाऊ विकास घरी आला तेव्हा साधारण 7-7.5 झाले असावेत. आम्ही त्याला विचारले की विशाल कुठे राहिला, तसे तो म्हणाला की तो अजून खेळतोय, मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला आलोय. त्यानंतर बराच वेळ झाला तरी विशाल घरी आला नाही म्हणून आम्ही त्याला शोधायला बाहेर गेलो, पण तो कुठेच दिसत नव्हता. तसे आम्ही शेजारी विचारपूस केली तेव्हा कळले की तो त्याच्या मित्रांना घरी जातो सांगून तिथून निघून गेलाय. आम्ही त्यानंतर बराच वेळ खूप शोधाशोध केली पण तो काही सापडला नाही. घरी रडून रडून आईची अवस्था खूप वाईट झाली होती. शेवटी आम्ही देवळात नवस केला. तिथे एका व्यक्तीच्या अंगात यायचं, त्याला आम्ही विचारून पाहिले तेव्हा तो म्हणाला की एका वाटसरूने त्याला लपवले आहे आणि आताही तो त्याच्याच ताब्यात आहे. त्याचे बोलणे आम्हाला काही कळले नाही. त्याने आम्हाला उदी अगरबत्तीची माळ देतो ती घराच्या वाटेवर फुंका असे सांगितले. आम्ही वेळ न दवडता घरी पोहोचण्याआधी सांगितलेला उपाय केला. आम्ही घरी आलो तर आई देवघराजवळ बसून होती. आम्ही घरात शिरल्या शिरल्या आईने विचारले, विशाल सापडला का? पण आम्ही नकारार्थी माना हलवल्या. तसे आई पुन्हा धाय मुकलून रडू लागली. आता मात्र आमची ही आशा संपत चालली होती. तितक्यात माझी दुसरी बहीण ममता घरात धावत आली आणि म्हणाली की विशाल बाहेर झोपाळ्याजवळ येऊन बसलाय, मी आत्ताच पाहिले. तसे आम्ही सगळ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. बाहेर येऊन त्याला पाहिले तेव्हा आमच्या जीवात जीव आला, पण विशाल अगदी काळवंडला होता. आम्ही त्याला घरात आणून पाणी वगैरे पाजले आणि विचारपूस सुरू केली तेव्हा तो म्हणाला की मी सूर्यादादा सोबत होतो, तुम्ही मला शोधत होता ते मी सगळे पाहत होतो, मी आईला हाक सुद्धा मारली पण तिला ऐकूच आली नाही. आम्ही त्याचे बोलणे ऐकून सुन्नच झालो. त्यावेळी त्याला आम्ही काहीच बोललो नाही कारण घडलेला प्रकार खूप भयंकर होता. सूर्य आमच्या वाडीत कामाला होता आणि तिथेच राहायचा, पण तो काही दिवसांपूर्वी कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. त्यामुळे विशाल नक्की कुठे आणि कोणासोबत होता याचे कारण आम्हाला आजपर्यंत कळू शकले नाहीये. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राकेश कुरणे यांनी पाठवला आहे. ही गोष्ट 2016 मे महिन्यातली आहे. सुट्ट्या असल्यामुळे मी मुंबईहून माझ्या गावी गेलो होतो, पण संध्याकाळी उशिरा निघाल्यामुळे रात्री पोहोचायला बराच उशीर झाला. एसटी बसचा प्रवास असल्यामुळे थकायला झाले होते. मी गावाजवळच्या एका एसटी स्टँडवर उतरलो तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. गाव तसे बरेच लांब होते आणि चालत जाणे जवळजवळ अशक्य होते, म्हणून मी गावातल्याच एका मित्राला एसटी स्टँडवर घ्यायला बोलावले होते. तो बाईक घेऊन मला घ्यायला येणार होता. मला जरी रात्री विचित्र वाटत असले तरी माझ्या मित्राला त्याचे काही वावगे नव्हते. रात्री अपरात्री फिरायची त्याला सवय होती. बराच वेळ वाट पाहिल्यावर तो बाईक घेऊन मला घ्यायला आला. खूप उशीर झाला होता. आम्ही वेळ न दवडता लगेच गावाच्या रस्त्याला लागलो. आमच्या गप्पा गोष्टी सुरूच होत्या. माझे गाव साधारण 12 ते 13 किलोमीटरवर असावे, त्यामुळे बाईक असली तरी 15 ते 20 मिनिटं लागणार होते. मुख्य रस्त्यापासून काही किलोमीटरचा रस्ता बरा आहे
पण त्यानंतर वळणावळणाचा रस्ता चालू होतो. आम्ही त्या रस्त्याला लागलो तसे मित्राने बाईकचा वेग कमी केला. आमच्या गप्पा चालूच होत्या पण अचानक मित्र बोलायचा थांबला तसे मी त्याला काय झाले विचारत समोर पाहिले आणि ते दृश्य पाहतच राहिलो. ती एक अंतयात्रा होती. तिरडीवर प्रेत होते की नाही ते दिसायला मार्ग नव्हता, कारण बाईकचा हेडलाईट तिथपर्यंत पोहोचत नव्हता. एक विचित्र गोष्ट म्हणजे ते सगळे लोक माना खाली टाकून काहीही न बोलता पुढे जात होते, त्यामुळे कोणाचाही चेहरा दिसला नाही. मित्रही थोडा बुचकळ्यात पडला, कारण गावात इतक्यात कोणतेही मयत झाले नव्हते आणि ते सगळे लोक आमच्याच गावाकडून बाहेरच्या दिशेला जात होते. आम्हाला दोघांना कळून चुकले की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. मित्राने बघून न बघितल्यासारखे केले आणि बाईक चालवत राहिला. आम्ही दोघेही एकदम शांत झालो. त्याने मला घरी सोडले आणि उद्या भेटू असे सांगून त्याच्या घरी निघून गेला. माझ्या डोळ्यासमोरून ते दृश्य काही केल्या जात नव्हते. कसे बसे मी अंथरुणात पडलो. थकल्यामुळे झोप कधी लागली कळलेच नाही. सकाळी जाग आली आणि रात्रीचा तो प्रसंग आठवला तसे झटकन उठून बसलो. आजी विचारत होती की प्रवास कसा झाला वगैरे, तेव्हा न राहून आजीला घडलेला प्रसंग सांगितला. तसे ती सांगू लागली, तुलाही ती अंतयात्रा दिसली का? खूप वर्षांपूर्वी त्या वळणाच्या रस्त्यावर एका मालवाहू ट्रकने अंतयात्रेतल्या सगळ्या लोकांना चिरडले होते. खूप भयानक अपघात होता तो. त्यानंतर आपल्या गावातल्या लोकांना रात्री अपरात्री ती अंतयात्रा दिसते असे म्हणतात. आजीचे बोलणे ऐकतच राहिलो. काय बोलावे काही सुचले नाही. पण त्या प्रसंगानंतर मात्र मी रात्री प्रवास करण्याचे सोडून दिले. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राहुल अरते यांनी पाठवला आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही 4 मित्र पिकनिकला गेलो होतो. जवळच समुद्र किनारा होता. मित्रांचा ग्रुप असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत पार्टी चालू होती. ड्रिंक्स केल्यामुळे गोष्टींना ऊत आला होता. त्यातच एक मित्र म्हणाला की आपण बीचवर जाऊ. आम्ही त्या मित्राला वेड्यात काढले की इतक्या रात्री काय करणार आहेस बीचवर जाऊन, पण नशेत असल्यामुळे तो विनाकारण हट्ट करू लागला. आम्हीही विषय जास्त न ताणता त्याचे बोलणे मान्य केले. पिण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही जेवण उरकले. बरीच रात्र झाली होती, साधारण 2:30 वाजले असावेत. आजूबाजूचा परिसर एकदम शांत वाटत होता. आम्ही राहत्या ठिकाणाहून बीचकडे जायला निघालो. मजा मस्करी करत आम्ही बीचवर पोहोचलो. तसे ज्या मित्राने यायला हट्ट केला होता तोच एकदम शांत झाला. त्याला आम्ही काही विचारणार तोच त्याने समुद्राच्या दिशेने धाव घेतली. सुरुवातीला आम्ही लक्ष दिले नाही, पण तो ज्या वेगात पाण्याच्या दिशेने धावत होता ते पाहून आमची सगळी उतरून गेली. आम्ही तिघांनी त्याच्या मागे धावत जाऊन त्याला कसेबसे पुन्हा बाहेर आणले आणि ओरडून कारण विचारू लागलो. त्यावर तो म्हणाला की एक लहान मुलगी समुद्रात बुडते आणि मला वाचवण्यासाठी बोलावते. त्याचे बोलणे ऐकून आम्ही भीतीने एकमेकांकडे पाहू लागलो. जास्त विचार न करता त्याला तिथून कसेबसे राहत्या जागेवर आणून झोपवले. माहीत नाही घडलेला प्रकार काय होता, कारण दुसऱ्या दिवशी तो खूप घाबरलेल्या अवस्थेत वाटत होता. या 3 अनुभवांपैकी कोणता अनुभव तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते मला ईमेल किंवा फेसबुकद्वारे पाठवू शकता. त्याच्या लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुम्ही या कथा आता आपल्या वेबसाईटवर म्हणजेच tkstoryteller.com वर
वाचू शकता आणि तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया कळवू शकता।